मुंबईतील कोथरूड भागातील सुतारदरा वस्ती। या वस्तीत राहणारी ही मुलं इथल्याच जवळच्या शाळेत शिकतात। आई वडील दिवसभर कामावर जातात। मुलांकडे लक्ष द्यायला घरात तिसरे कुणी नाही। पालकांना त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला सवडही नाही आणि समजही नाही। या वस्तीमध्ये अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। अनेक कमतरता आणि उणीवांसह शिक्षण घेणारी ही निरागस अजाण मुलं शाळेत त्यांच्या कानावर जेवढं पडेल तेवढंच, तिथे तो अभ्यास होईल तेवढाच। चांगल्या आर्थिक परिस्थितीतल्या मुलांना मिळणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या वाट्याला येतच नाही। अशी शिक्षणाची दुरावस्थाच या वस्त्यांमध्ये जास्त। विनया भोसेकर या महापालिकेच्या शाळेमध्ये काम करत असताना मुलांच्या वर्तन समस्या आणि त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या। काही मुलं अशी असतात की दिसायला ती नॉर्मल दिसतात, त्यांची बुद्धिमत्ता पण नॉर्मल असते, पण त्यांना विशिष्ट काही समस्या असतात ज्यांना आपण अध्ययन अक्षमता म्हणतो, आणि अशा मुलांना ओळखून त्याच्यावर काम करायचं असं आम्ही ठरवलं। म्हणून मग त्यांनी वस्ती पातळीवर काम चालू केलं। ते करत असताना मुलांचा बुद्ध्यांक सामान्य असूनही वाचन, लेखन, आकलन या बाबतीत त्यांच्या काही समस्या होत्या, त्या विनयाताईंच्या लक्षात आल्या। अशा अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांसाठी काम करायचं त्यांनी ठरवलं। पुण्यातील कोथरूड उपनगरात सुतारदरा, किशकिंदा, जय भवानी अशा अनेक वस्त्यांमध्ये अभ्यास जमत नाही म्हणून शाळा सोडणाऱ्या मुलांचं प्रमाण जास्त आहे। ही वस्तुस्थिती विनया त्यांच्या लक्षात आली। मग त्यांनी दोन पातळ्यांवर काम सुरू केलं। वस्तीमधील पालकांशी संवाद साधणं आणि मुलांना एकत्र जमवून त्यांच्यासाठी काम करणं। त्यासाठी त्यांनी काही समविचारी मैत्रिणींना बरोबर घेऊन सुमंत्र सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं। सुमंत्र संस्थेचे अनेक उपक्रम आहेत, त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया। अक्षर मैत्री, ज्यामध्ये अध्ययन अक्षमता ही समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाची मदत संस्थेमार्फत दिली जाते, रिमेडियल टीचिंगचे प्रशिक्षणही दिले जाते। सृजन आनंद, ज्यामध्ये सोपे व रंजक शैक्षणिक खेळ तयार केले जातात। मानस, बुद्ध्यांक आणि अभिक्षमता तपासणाऱ्या चाचण्या घेतल्या जातात। लहान मुले व मोठ्यांनाही समुपदेशन व मार्गदर्शन केलं जातं। साकव, वैवाहिक आणि कौटुंबिक पातळीवर समुपदेशन केलं जातं। आविष्कार, व्यक्तिमत्व विकासासाठी शिबिरे, सेल्फ अवेअरनेस वर्कशॉप्स घेतली जातात। रेशमा अलुरकर या मानसिक स्वास्थ्यासाठी सेल्फ अवेअरनेस वर्कशॉप्स घेतात। सुमंत्र संस्थेच्या वतीनं व्यवसाय मार्गदर्शन केलं जातं। सर्व उपक्रमांमध्ये अक्षर मैत्री हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे। या उपक्रमाबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया। आम्ही अक्षरशः त्यांना वस्तीमध्ये त्यांच्या घरामध्ये जाऊन बोलवून आणायचो। आम्ही पहिल्यांदा गाणी, गोष्टी, काही श्लोक असं। तुमच्यासाठी अमोफत क्लास आहे, क्लास मधून बरेच तुमच्यासाठी फायदे। मग ते हे सगळं मुलांना सांगितल्यापासून मुलं आपुलकीने आपल्या क्लासमध्ये सुमंत्राच्या यायला लागली। आणि अक्षरशः मला बाराखडी पासून सुरुवात करावी लागली। अर्थात रेमेडियलचं हे होतं की अशी अक्षरं शिकवायची नाहीत। मग आम्ही त्यांना वेगवेगळे शब्द शिकवायला सुरुवात केले। बोलण्यातनं त्यांना थोडासा ओपन अप व्हावा म्हणून काही प्रयत्न सुरू केले। आणि जवळपास असं वर्ष झाल्यानंतर त्यांना कुठेतरी हे हा क्लास काय आहे, इथे काय चालणार आहे हे कळलं। आम्ही असा विचार केला की मुलांची संख्या वाढण्यासाठी आणि त्यांनी क्लासला अटॅच राहण्यासाठी थोडीशी गंमत शिबिरं घेऊया। म्हणून त्या गंमत शिबिरांमध्ये आम्ही गाणी, गोष्टी, कथा, मग मुलांच्या म्हणजे मुलांकडून काही म्हणून घेणं, जी त्यातली मुलं होती जी खूप
बोलायची स्वतःहून, त्यांच्याकडनं काही बोलून घेणं, किंवा चित्रांसाठी म्हणजे एक वारली पेंटिंगचं मी घेतलं होतं, रांगोळीचं आम्ही घेतलं. अशा पद्धतीने सुरुवातीला आम्हीच त्यांच्याकडनं अशी मजा म्हणून काही शिबिरं घेतली. क्लास चालू झाला, आमच्या मुलांना खूप चांगलं झालं. सगळ्यांनी गरजच नाही, छान शिकवायचे, छान छान गाणी बोलायचे, नाचायला लावायचे. आमच्या चालीबाई कला पाठव. वस्तीवरील वर्ग चालवताना काही अडचणी निर्माण होऊ लागल्या, म्हणून मग हे काम शाळा पातळीवर करावं म्हणजे मग अधिक परिणामकारक होईल असं वाटलं. म्हणून मग कोथरूडमधील एका शाळेत अभ्यास वर्ग सुरू केले. शाळेच्या समांतर वर्गाची सुरुवात करायच्या आधी आम्ही काही चाचण्या घेतल्या. आमच्या सायकोलॉजिस्ट अपर्णा धर्माधिकारी यांनी जे पेपर सेट केले होते त्यानुसार आम्ही या चाचण्या घेतल्या. त्यामध्ये लक्षात आलं की मुलांना खूपच अडचणी आहेत, भाषेच्या अडचणी खूप होत्या. मुलांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, हस्ताक्षर शुद्ध लेखन या सगळ्या बाबतीत मुलं खूपच मागे होती. जी मुलं मागे पडलेली आहे अभ्यासामध्ये, त्यावरून आम्ही त्या मुलांच्या काही चाचण्या केल्या आणि अभ्यासात ते कुठे कमी आहेत. काही मुलांना मुळाक्षरं येत नव्हती, काही मुलं वाक्य वाचू शकत नव्हती किंवा गणितात अडचणी होत्या. या मुलांसाठी समांतर वर्ग सुरू करताना आम्ही या गोष्टींचा निकष लावून समांतर वर्ग सुरू केला आणि त्याप्रमाणे आम्ही आता या शाळेमध्ये वर्ग घेतो आहोत. मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक पातळीवरील सर्व समस्या सोडवून त्यांना अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न संस्थेमधील सर्व तज्ज्ञ आणि प्रशिक्षित शिक्षिका करत आहेत. सुमंत्रच्या कार्यात विनयाताईंना सर्व विश्वस्तांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. मेंदूतील विविध केंद्राशी संबंधित चेता प्रसारकाच्या कार्यात किंचित बिघाड निर्माण झाला तर शिकताना अडचणी येऊ शकतात. डिस्लेक्सिया, डिसकॅल्क्युलिया, डिसग्राफिया हे तीन प्रकार प्रामुख्याने आहेत ज्यामध्ये मुलांना अक्षर किंवा शब्द अंक उलटे दिसतात, हस्ताक्षर खूप वाईट असतं किंवा गणितामध्ये गती नसते. अशा मुलांच्या शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिलेल्या शिक्षिकाच या मुलांना शिकवू शकतात. हे काम करत असतानाच आमच्या हेही लक्षात आलं की अनेक लोकांना या समस्या काय आहेत आणि असा अशा असू शकतात हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत नसतं, तर ते सोप्या भाषेत त्यांना कळावं म्हणून आम्ही अक्षर मैत्री नावाचं पुस्तक
मी आणि माझी सहकारी अपर्णा धर्माधिकारी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे सरळ साध्या सोप्या भाषेत अध्ययन अक्षमता म्हणजे काय आणि त्याच्यावर मात कशी करता येते याबद्दल सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे आणि ते जास्तीत जास्त पालकांपर्यंत शिक्षकांपर्यंत पोहोचावं अशी आमची इच्छा आहे. भावना शिराळकर या मानसशास्त्रज्ञ या वर्गातील अस्वस्थ आणि चंचल मुलांसाठी प्ले थेरपी, बिहेव्हिअर थेरपी घेतात. या चाचण्यांमुळे मुलांना कसं शिकवायचं याची दिशा निश्चित करता आली. बदल सुद्धा खूप छान जाणवतो. सुरुवातीला ही जी मुलं येत होती तेव्हा त्यांच्या मनात भीती, दडपण, शिक्षकांनी जबरदस्ती पाठवलं म्हणून येत होती आणि आम्ही ढ आहोत ना ताई, आम्ही मठ्ठ आहोत ना ताई असं सहज ही मुलं बोलत होती, इतकं त्यांच्या मनावर बिंबलेलं होतं. पण नंतर आमचं त्यांचं एकमेकांशी कम्युनिकेशन झालं चांगलं, त्याच्यानंतर म्युझिक थेरपी, मेडिटेशन, प्रार्थना, ब्रेन जिम ह्या माध्यमातून त्या मुलांचा एवढा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला, मुलं एकाग्र होऊ लागली, मुलांचा कॉन्फिडन्स तर चांगला झाला, कोऑर्डिनेशन सुधारलं मुलांचं, कम्युनिकेशन सुधारलं आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, वेगवेगळे गेम, सगळे शैक्षणिक वैज्ञानिक असे गेम ह्याच्यातून मुलं कधी शिकत गेली आणि पुढे पुढे गेली हे आम्हालाही कळलं नाही आणि मुलांनाही कळलं नाही. जेव्हा वर्कशीटच्या माध्यमातून मुलांचा आढावा आम्ही घेतला तेव्हा मुलांना बऱ्यापैकी आम्हाला जाणवत होतं की खूप सुधारणा आहे. असा उपक्रम पुण्यातील व पुण्याबाहेरील अनेक शाळांमध्ये आणि वस्त्यांवर सुरू करण्याची संचालिका आणि विश्वस्तांना निकड भासते आहे. हे काम या तऱ्हेनं वाढण्यासाठी प्रशिक्षित शिक्षिका, अनेक उत्तमोत्तम शैक्षणिक साधनं आणि आर्थिक निधीची संस्थेला गरज आहे. हसत खेळत रंजक पद्धतीनं या मुलांना शिकवण्यासाठी प्रोजेक्टर, कॉम्प्युटर अशा अनेक साधनांची संस्थेला आवश्यकता आहे. एक चांगलं काम उभं राहतंय, या कामासाठी स्वयंसेवकांचीही गरज आहे. हे काम जोमानं चालू राहण्यासाठी आपण सर्वांनी मिळून आपला खारीचा वाटा उचलूया, या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूया.